हाय फ्रेंड, टुडे विल बी डिस्कस द टॉपिक इज रीअरेंजमेंट रिॲक्शन. आपण आधी जाणून घेऊया की रीअरेंजमेंट म्हणजे काय. अशी रिॲक्शन मेकॅनिझम स्टेप की ज्याच्यामध्ये ॲटम आणि ग्रुप जेव्हा मायग्रेट होतो तो वन कार्बन टू द अनादर कार्बन दॅट इन्क्लूड इन द ब्रेकिंग ऑर फॉर्मिंग ऑफ द बॉन्ड कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड, त्याच रिॲक्शनला आपण रीअरेंजमेंट रिॲक्शन म्हणतो. आता बघा, फॉर एक्झाम्पल जर एखादा सबस्टिट्यूंट दिला असेल, तुमचा एक कार्बन स्केलेटन दिले असेल, एखादा सबस्टिट्यूंट दिलेला असतं, जेव्हा एखादा ग्रुप किंवा ॲटम आहे दिलेला तो मायग्रेट होतो जिथं कार्बन कार्बन फॉर्म वन कार्बन टू द अनादर पॉइंट, मग इथं बे आपला जो बॉन्ड आहे तो ब्रेकही होईल आणि सेकंड स्टेपमध्ये तुमचा तो बॉन्ड फॉर्मही होईल, त्यालाच आपण रिअरेंजमेंट रिॲक्शन असे म्हणतो. देन नेक्स्ट आपण पाहून घेऊया आता रिअरेंजमेंट रिॲक्शन कुठल्या कुठल्या आहेत. तर फर्स्ट आपण पिनॅकोल पिनॅकोलन रिअरेंजमेंट बघणार आहोत. ओके, तर पिनॅकोल पिनॅकोल फॉर्मेशन ऑफ द पिनॅकोलन रिअरेंजमेंट, याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल बघा बरं, बेंझो पिनॅकोल घेणार आपण, वन टू डॉयल टू द कार्बोनिल ग्रुप फॉर्मेशन होतो. ओके, बेंझो पिना कोलन फॉर्मेशन होईल आपलं. बेंझो पिना कोलन फॉर्म होईल आपला. चला तर मी याचं मेकॅनिझम बघून घेऊया. आता ह्या मेकॅनिझममध्ये आपली फर्स्ट स्टेप राहील प्रोटोनेशन ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. आता हा बेंझो पिनॅकोल आहे, याच्यामध्ये आपण प्रोटोनेशन करणार. तर प्रोटोनेशन ऑफ द ग्रुप हा प्रोटॉन और एच ॲटम असंही म्हणणार आपण, आणि हा कुठून कमिंग झालेला आहे आपला H2SO4, त्याचा कसं ब्रेकिंग होईल बघा, HSO4 असं होईल. आता बघा, तुमचा हा जो ऑक्सिजन हा लोन पुरेल हा याच्याकडे हा ऑक्सिजन हायड्रोजनला ॲबस्ट्रॅक्ट करेल आणि तिथं वॉटर मॉलिक्यूल फॉर्म करेल. ओके, आता ह्या आपल्या सेकंड स्टेपमध्ये, स्टेप सेकंडमध्ये काय होणार, लॉस ऑफ द वॉटर मॉलिक्यूल, थर्मल कंडिशनला लॉस ऑफ द वॉटर मॉलिक्यूल होईल. ओके, देन मी याला कंटिन्यू करते. आणि इथे आपला कार्बोकोटायन फॉर्म होईल, थर्ड स्टेपला आपला कार्बोकोटायन फॉर्म होईल. आता हा कार्बोकोटायन फॉर्म झाल्यावर आपला जो फिनिल ग्रुप आहे तो मायग्रेट होईल. फोर्थ स्टेपमध्ये आपला फिनिल ग्रुप मायग्रेट, वन टू शिफ्टिंग म्हणतो आपण त्याला. ओके, वन कार्बन टू दी अनदर कार्बनला शिफ्ट होईल, असा कार्बनला जिथं कार्बोकोटायन फॉर्म झालेला असेल. ओके, तर मग नेक्स्ट स्टेप कशी येईल आपली, हा ग्रुप आता इथं फॉर्म झाला ना आपला, तर मी इथं आपला ओ एच येईल आणि हा फिनिल इथं अटॅच झाला, तर इथं आपल्याला आता कार्बोकोटायन फॉर्म होईल. ओके, देन नेक्स्ट स्टेपमध्ये तुमची लास्ट स्टेप असेल ती डीप्रोटोनेशन होईल इथं. आता डीप्रोटोनेशन कसं होईल बरं का, जो तुमचा फर्स्ट स्टेपमध्ये बघा, तुमचा जो पिनॅकोल इन द फर्स्ट स्टेपमध्ये काय झालं, तर डिटॅच ऑफ द प्रोटॉन वॉज द जनरेट द ॲसिड कॅटलिस्ट जनरेट झाला होता ना, त्याच्यापैकी HSO4- हा SO4- याला ॲबस्ट्रॅक्ट करेल. ओके, आणि इथं बॉन्ड फॉर्मेशन होईल, डबल बॉन्ड फॉर्मेशन. मग तुमचा लास्ट प्रोडक्ट काय मिळतो तुम्हाला, इथं कार्बोनिल ग्रुप फॉर्म होईल. तुम्हाला फायनल प्रोडक्ट कार्बोकोटाइन फॉर्म फायनल प्रोडक्ट मिळेल आता, बेंझो पिन्या कोलन. ओके, एवढंच आपल्याला ह्या पिनाकोन पिनाकोलन रिअरेंजमेंटमध्ये. अदर एक्झाम्पल पाहून घेऊ बरं, जर तुम्हाला असा ग्रुप दिलेला असेल,
तर हे सेम मेकॅनिझम तसंच घेणार आपण. तुमची फर्स्ट फर्स्ट स्टेपमध्ये काय होईल की प्रोटोनेशन होईल, हायड्रॉक्सिल ग्रुपचं प्रोटोनेशन होईल. ओके, ॲबस्ट्रॅक्ट द हायड्रोजन ॲटम अँड फॉर्मेशन ऑफ द वॉटर मॉलिक्यूल. ओके, आता तुमचं इथं वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झालं आहे, तर थर्मल कंडिशनला तुमचं काय होईल, वॉटर मॉलिक्यूल लिव्ह आउट होऊन जाईल. ओके, तर मग तिथं कार्बोकटायन फॉर्म होईल. सॉरी, इथं ओ एच हायड्रॉक्सिल ग्रुप आणि हा वॉटर मॉलिक्यूल आपला लिव्ह आउट झाला आहे म्हणून इथं कार्बोकटायन फॉर्म होईल. ओके, आता हा कार्बोकटायन फॉर्म झाला आहे आपला, तिथं हा 1-2 शिफ्टिंग होईल. मिथिल ग्रुप शिफ्ट टू द पॉझिटिवली चार्ज ऑफ द कार्बन, म्हणजे कार्बोकटाईनला तो अटॅच होईल 1-2 शिफ्टिंगमध्ये. CH3 COH सी CH3 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 आणि इथं कार्बोकटाईन फॉर्म होईल. याला आता स्टेबल करण्यासाठी आपण काय करणार, लास्ट स्टेप. तुम्ही फर्स्ट स्टेपमध्ये फर्स्ट पिनाकोल रिअरेंजमेंटमध्ये काय केलं होतं की हायड्रॉक्सिल ग्रुप आपण या ॲसिडपासून घेतला होता. ओके, देन आता त्याची ॲसिड कॅटलिस्ट होता, तो ॲसिड कॅटलिस्ट हायड्रोजन ॲबसॉर्ब करेल आणि इथे डबल बॉन्ड फॉर्मेशन होईल. तर ती रिॲक्शन कशी, डिप्रोटोनेशन होईल लास्ट स्टेपमध्ये आणि तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळेल, कार्बोनिल कंपाउंड प्रोडक्ट. ओके, तुमचा हा फायनल प्रोडक्ट तुम्हाला मिळेल. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ.